आपल्याकडे आलो आहे सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी. तलाव त्याचं झालेलं या महोत्सवाच्या निमित्ताने सुशोभीकरण हा सगळा आज परिसर बघितल्यानंतर या महोत्सवाच्या निमित्ताने अगदी स्वर्गच पृथ्वीतलावर अवतरला आहे असं सुंदर देखणं वातावरण आज सावंतवाडीमध्ये बघायला मिळतं. इथले लोकप्रिय कल्पक आणि दूरदृष्टी असलेले आमदार दीपकराव यांनी या महोत्सवाची सुरुवात केली आणि बघता बघता आज त्याला व्यापक स्वरूप येत निघाले. निसर्गाने भरभरून कोकणला समृद्धी दिलेली आहे, त्यातही सावंतवाडीला अधिकचा वाटा मिळाला आहे आणि महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने अलंकार आहे. या परिसरामधल्या कलेला प्रोत्साहन द्यावं, जे नव्याने गठीत झालेले आहेत बचत गट त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, पर्यटन संस्कृती वाढावी म्हणून हा महोत्सव एक स्तुत्य उपक्रम आहे. पर्यटनाकडं महाराष्ट्राचं थोडंसं दुर्लक्षच झालं आहे, पण दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पर्यटकांची संख्या वाढत निघालेली आहे. आज जगातले काही देश पर्यटनाच्या आधारावर जगातले प्रगतशील देश मानले जात आहेत. पर्यटनामधून रोजगाराच्या संधी व्यापक प्रमाणात मिळतात. आज सरकारने जी आकडेवारी काढलेली आहे त्यामधून जर 1 कोटी रुपये उद्योगामध्ये गुंतवले तर 40 लोकांना रोजगार उपलब्ध होतो. तेच 1 कोटी रुपये जर शेतीमध्ये गुंतवले तर वर्षभर 50 माणसांना रोजगार मिळतो, आणि तेच 1 कोटी रुपये पर्यटनामध्ये गुंतवले तर 85 लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यातही पर्यटनाचं आणखी वेगळं महत्त्व आहे की पर्यटनामधून जो पैसा उपलब्ध होतो निर्माण होतो तो फक्त एकाकडंच जात नाही. उद्योगामध्ये गुंतवणूक केली तर मोठा वाटा हा उद्योगपतीकडे जातो. लाभार्थी घटक खऱ्या अर्थाने एकच ठरतो, पण पर्यटनामध्ये मग हॉटेल असेल, लॉन्ड्री असेल, रिक्षा असेल, वाहतूक असेल, हा सगळ्यांनाच बॅकअप मिळत असतं, सगळ्यांनाच ताकद मिळत असते. आणि सावंतवाडीतला आजचा माहोल बघितल्यानंतर आपण गोव्याच्या पर्यटकांना सहज सावंतवाडीकडे खिचू शकतो. दीपकराव केसरकर इथं पर्यटनाच्या दृष्टीतने ज्या अनेक सुविधा मागतायत आणि आग्रही भूमिका घेत आहेत त्यांची मागणी किती योग्य आहे हे आजचं इथलं वातावरण बघितल्यानंतर निश्चितपणाने पटतं. म्हणून मी इतकंच सांगेन, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर पर्यटन विकास मंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून पर्यटन विकासाच्या दृष्टीतनं ज्या मागण्या त्यांनी शासनासमोर ठेवलेल्या आहेत त्याला शासनाच्या वतीने पूर्णपणे समर्थन दिलं जाईल, ताकद दिली जाईल. आणि ज्या दूरदृष्टीने हा महोत्सव दीपकराव जी आयोजित करतायत त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. मी राज्यातल्या गोव्यातल्या पर्यटकांना आवाहन करतो की या महोत्सवाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, कोकणकडं आणि इथल्या पर्यटनाकडं थोडंसं अधिकचा निधी देणं. पर्यटन विभागालाच आपण फार कमी निधी देतो, पण तोसुद्धा एक खूप महत्त्वपूर्ण व्यवसाय राज्यासाठी ठरू शकतो. आणि या व्यवसायाला प्राधान्य देण्यामध्ये राज्याच्या अन्य प्रश्नांची सोडवणूक करत असताना म्हणावं तितकं लक्ष दिलं नाही हे मला कुठंतरी कबूल करावं लागेल, पण ह्या ज्या उणीवा राहिल्या त्या मी भरूनही काढू. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये खूप गांभीर्याने चर्चा झालेली आहे की अतिशय गंभीर स्वरूपाचे 2 मर्डर खुनाचे प्रकार, काही मोटरसायकलची जाळपोळ आणि त्याचा न उलगडलेला तपास ही पोलीस दलापुढची आव्हानं आहेत. याबाबतीतल्या SP ना या रेंज IG ना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अगदी CBIकडं सोपवलेलं गोवेकरांचं मृत्यू प्रकरण असेल किंवा परवा झालेलं मंचेकर किंवा मोटरसायकली जळीताचं प्रकरण असेल, माझी निश्चितपणाने खात्री आहे आणि मला पोलीस दलाची कार्यप्रणाली माहीत आहे, हा सगळ्या घटनांचा तपास हा निश्चितपणाने पोलीस लावतील. काही वेळा तपास लागायला, पुरावे मिळायला, आरोपी सापडायला वेळ लागतो,
पण हा तपास पोलीस लावतीलच आणि मी त्यांना तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. जर हा तपास लवकर लागला नाही, फार गांभीर्याने या तपासाकडे बघितलं नाही, तर राज्यस्तरावर चांगल्या अधिकाऱ्यांची एक टीम SIT तयार केली जाईल. पण इथले मर्डर असतील किंवा मोटरसायकल जळीत प्रकरण असेल याचा तपास आम्ही करूच आणि आरोपी पकडलेच जातील. असं पोलिसांच्यावर एक अशी सेवा आहे शासनाकडची की 50% लोकांचा रोष हा नेहमीच पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल असतो. दोन बाजू असतात आणि काम केलं की एक बाजू नाराज होत असते, त्यामुळं हा सार्वत्रिक आरोप होतोच. पण असं काय होत असेल तर SP नी त्याची चौकशी करून असे जे पोलीस छोटे कायद्याचं पालन करणारे जनतेचे रक्षक आहेत त्यांनी कोणाचंही बटीक बनता उपयोगाचं नाही. आणि जर असं कोण आस्तीनेतले निकारे असतील, पोलीस खात्याला बदनाम करणारे कोण लोक असतीलच, तर त्यांचा शोध घेण्याच्या सूचनाही मी आजच देईन. आणि असे लोक पोलीस दलात राहणार नाहीत या दृष्टीने योग्य ते आदेश काढले जातील. त्यांचे संबंध संपर्क अधिकचे असणं स्वाभाविक आहे, कारण जिल्हा छोटा आहे. एका तालुक्यातनं बदललं तर दुसऱ्या तालुक्यामध्ये म्हणजे पूर्ण आयुष्यातली सर्व्हिस बघितली काही टप्प्यापर्यंतची. हे पोलीस कॉन्स्टेबल असतील, हेड कॉन्स्टेबल असतील, तर ते याच जिल्ह्यात राहणार आहेत, त्यांच्या जिल्ह्याच्या बाहेर बदल्या होत नाहीत. पण आता एक सूचना तर मी नक्की करणार आहे की कुठलाही पोलीस कर्मचारी स्वतालुक्यामध्ये असणार नाही. जर तशा कोणाच्या नेमणुका असतील तर ते त्या तालुक्यातनं बाहेर टाकले जातील. शक्यतो सलग 6 वर्ष एका तालुक्यात राहणार नाहीत. याही सूचना चांगलं पोलीस लोकांना मिळायच्या दृष्टीने पोलिसांचे लागे बांधे लोकांच्याबरोबर तयार होऊ नयेत म्हणून जे धोरण राज्यामध्ये सगळीकडे राबवलं जातं त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा केली जाईल. मी साधारणतः अनुभव घेतला आहे की साधारणतः कोल्हापूर वगैरे भागात एक महाराष्ट्रामध्ये एक 5-6 जिल्ह्यातले लोक MPSC ची परीक्षा खूप मोठ्या प्रमाणात पास होत आहेत आणि PSI होत आहेत. साधारणतः वर कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातलेच PI हे मोठ्या प्रमाणात एक टेन्युअर तिकडं करायचं पुन्हा रेंज बदलायची म्हणून कोकणात आहेत. यांची टेन्युअर पूर्ण झालेली आहेत, ते पुन्हा या रेंजमध्ये येणार नाहीत असं स्ट्रिक्ट धोरण घेण्याचा सूचना मी DG नाही देणार आहे आणि तसा नियमच आपण शासनामध्ये करणार आहे. मध्ये आता कायदा आम्ही दुरुस्त करतो आहे. 3 वर्षाचं टेन्युअर हे सगळ्याच खात्यासाठी फार मोठं घातक ठरलं आहे. एकदा 3 वर्षाचं टेन्युअर एकदा नेमणूक झाल्यानंतर 3 वर्ष माझं कोण काही करू शकत नाही अशी एक मानसिकता केवळ पोलीस खात्यातच नव्हे तर सगळ्या विभागात तयार व्हायला लागलेली आहे. आणि मग लोकांच्या कामाकडे दुर्लक्ष करणं, लोकप्रतिनिधींचा सन्मान न राखणं, अनुचित प्रकाराची वाढ होणं, हे सगळे प्रकार राज्यामध्ये सगळ्या खात्याच्या बाबतीत वाढताना दिसत आहेत. आणि दिवसेदिवस स्थानिक स्तरावर येणारा भ्रष्टाचाराचा अनुभव घेऊन लोक नाराज होत आहेत. आज राज्य सरकारपुढे जी अनेक आव्हानं आहेत त्या स्थानिक स्तरावरच्या भ्रष्टाचाराला पायबंद घालणं ही एक मोठं आव्हान आज आमच्यासमोर आहे. आणि मला बाकीच्या खात्याबद्दल मी बोलत नाही, पण माझ्या खात्यामध्ये सुद्धा हे जाणवतं की जी एक चेन असते की वरच्यानी खालच्यांना आदेश द्यायचे आणि खालच्यांनी सगळ्या आदेशांचं पालन करायचं, ही चेनच कुठंतरी डिस्कनेक्ट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता अनेक ठिकाणी SP च्या तंतोतंत सूचना PI कडून पाळल्या जात नाहीत आणि SP ना ना त्याची बदली करण्याचे अधिकार, ना सस्पेंड करण्याचे अधिकार. आणि शेवटी सगळेच लोक कीर्तनाने आणि भजनाने सुधरत नाहीत, नुसत्या मार्गदर्शनाने आज्ञांचं पालन करत नाहीत. आता IG लेवलवर, SP लेवलवर, इन्स्पेक्टर लेवलवर आपल्या कंट्रोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अधिकार असण्याची आवश्यकता आहे. आणि आज बदलीचा कायदा केल्यानंतर तेच अधिकार गेलेले आहेत, त्यामुळं काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. तर त्या संदर्भामध्ये पोलीस दलाच्या बाबतीत टेन्युअर 2 वर्षाचं करणं, स्थानिक टप्प्यावर बदल्यांचे अधिकार देणं, ह्या कायद्यात दुरुस्ती करणाऱ्या सूचना माझ्याच अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीने केलेल्या आहेत. प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्याकडे दाखल झाला आहे. लवकरच यामध्ये आम्ही निर्णय घेऊ की जेणेकरून आज जे खाली लोकांना वाईट अनुभव येत आहेत ते येणार नाहीत. तर जोपर्यंत कोण प्रत्यक्ष सापडत नाही किंवा कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी बोलणं योग्य नाही. आणि कुठल्याही गोष्टीत ज्यावेळी आरोप होतात, तपास चालू असतो, त्या दरम्यान काही प्रतिक्रिया व्यक्त करणं, अगोदरच निष्कर्ष काढणं ही योग्य गोष्ट नाही.
पण मी एक मात्र खात्रीने सांगेन की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या पोलीस दलाचं रेकॉर्ड बघितलं तर कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण चुकत असतील अधिकारी कर्मचारी तर त्यांच्यावर कारवाया करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी आज येणार होतो पण याच्यापूर्वी आयजींनी 2 दिवसाचा दौरा आपल्या जिल्ह्याचा केला आहे. योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी मला करायचं ते ब्रीफिंग हे केलेलं आहे. काही उणीवा राहिल्या असतील तर ते आम्ही दूर करू. त्रुटी दिसत असतील, काही लोक चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाया केलेल्या दिसतील. पण पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत. पोलिसांच्या दृष्टीने कायद्यासमोर सगळे समान आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधींचा, मोठ्या नेत्यांचा जितका सन्मान करण्याची आवश्यकता आहे तितका सन्मान सामान्यातल्या सामान्य नागरिकाचा केला पाहिजे. आणि लोकशाहीत आपण इंग्रजांच्या काळातले पोलीस नाही, आपण लोकशाही यंत्रणेमधले पोलीस आहोत. कायद्याचं पालन करणं आणि आपल्या दृष्टीने सगळ्यात कायदा आणि देशाची घटना सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे ह्याच्या जाणीवा सगळ्यांनीच ठेवण्याची आवश्यकता. आयजीचा रिपोर्ट येईल पण SP सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कुणीही त्यांना धक्काबुक्की करणं किंवा लाठीचार्ज करणं हे केव्हाही गैर आहे. आणि वर्दी सर्व्हिसवरचे हल्ले आजपर्यंत पोलिसांनी कधी सहन केले नाहीत आणि ते करताही उपयोगाचे नाही.